नमस्कार। मेरा एक्सीडेंट हुआ था और वो एक्सीडेंट के पीछे की वजह मुझे ऐसा लगती है कि मुझे और मेरे बेटे को जान से मारने की साजिश थी, क्योंकि न उस डंपर वाले के पास गाड़ी के पेपर्स थे, न उसके पास लाइसेंस था, वो शराब पी के था। जबकि मैं सिग्नल पे खड़ा था, उसका पीछे से आकर मुझे ठोकना, 2.5-3 फीट तक हम दोनों को रगड़ना और मेरा बचना, ये तो भगवान की कृपा थी कि हम दोनों जान से बच गए। कल काफ़ी तकलीफ थी मुझे। ये शताब्दी हॉस्पिटल के जो डॉक्टर्स हैं, पूरी टीम है उन्होंने, और महाराष्ट्र नवनिर्माण सेना के हमारे मित्र केतन जी आणि त्यांचे मित्र दहिसरचे केतन नाईक आणि दहिसरचे मित्र किरण त्या दोघांनी आणि हॉस्पिटलच्या सर्व टीमनी माझं जेवढ्या फास्ट प्रकारे जे काय औषध उपचार केला, आणि माझी एक साईड तर अजून पण मला हलकं पेन होत आहे, अजून माझ्या छातीला, पूर्ण खांद्याला, कमरेच्या इथे खालच्या साईडला, राईट साईडचा जो पूरा पार्ट आहे तो माझा अजून पण पेन होतो आहे। इकडची नस खूप मला पेन होते, पण मला डिस्चार्ज दिला जातो आहे, आणि माझा एक्सरे देखील हॉस्पिटलमधून गायब झालेला आहे। आता त्या एक्सरेमध्ये काय येतं ते मला माहीत नाही काय होतं। मला एवढा तात्काळ डिस्चार्ज तरी का दिला जातो आहे ह्याच्याबद्दल पण मला थोडीशी शंका आहे। हरकत नाही, मला पेन आहे, तुम्ही माझ्या ह्याच्यावरून समजू शकता, पण मला डिस्चार्ज दिला आहे आणि मी डिस्चार्ज घेतला न काही आर्ग्युमेंट करता। तरी पण पुन्हा एकदा मी हॉस्पिटलच्या सर्व जी टी पूर्ण टीम आहे, मंत्री डॉक्टर साहेब, मंत्री जे प्रतिनिधी आहेत त्यांचे आणि सर्व डॉक्टर टीमचे, नर्सचे, सिस्टरचे, सर्व जे कोण इथे मला म्हणजे जे काय माझी लक्ष दिलं, माझ्याकडे सेवा केली, त्याच्यासाठी मी मनापासून धन्यवाद करतो आहे। आणि शेवटला पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेने राजसाहेबांचे जे सैनिक आहेत, डिंडोशीचे केतन नाईक आणि दहिसरचे किरणजी, त्यांचे मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो। कालच्या माझ्या प्रसंगी तुम्ही धावून आलात आणि माझी जी मदत केलीत, माझ्या मुलासोबत जे धावपळ केली आणि जो गुन्हा धोन करण्यासाठी तुम्ही जी मदत केली, त्यासाठी आमच्या पुरा पांडे परिवारतर्फे तुमचं मनापासून आभार आहे। खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय राजसाहेब।